हरी ओम श्री राम अंबज्ञ। मी मीनावीरा नाईक, देवकर पाणंद उपासना केंद्र, कोल्हापूर। मी माझा हा साधारण 2021 दिवाळीनंतरचा अनुभव सांगते। 2021 आमच्याकडं कशी पद्धत आहे की आम्ही चार भावंड, आम्ही सगळेजण काय करतो, भाऊबीजेला दरवर्षी आम्ही दोन बहिणी आणि दोन भाऊ आम्ही दरवर्षी एकेकाकडं भाऊबीज साजरी करतो। त्याप्रमाणे आमचा टर्न झालेला मागच्या वर्षी माझ्या बहिणीकडंकडं भाऊबीज होती, त्याप्रमाणे आम्ही सगळी बहीण भावंड तिच्याकडं जमलो, भाऊबीज वगैरे साजरी झाली। आणि आम्ही तसेच माझ्या मुलींकडं भाऊबीजेला जायचं म्हणून आम्ही तिथूनच परस्पर बेळगावला माझ्या मुलींकडं निघालो। मग वाटेत त्यांना आम्हाला तिथं देव कागलमध्ये माझा भाऊ राहतो, तिथं आम्हाला त्यांना ड्रॉप केलं आणि तो ते माझा मुलगा आणि सून ते दोघे बेळगावला गेले। तिथं त्यांची भाऊबीज वगैरे साजरी, आम्ही दोन दिवस तिथेच थांबलो आणि त्यांची तिथं भाऊबीज वगैरे साजरी झाली, छान एन्जॉयमेंट केली। आणि ते नंतर आमची कार घेऊन गेले होते, ते यायचं म्हणून इकडं आम्हाला येता येता कागलमध्ये पिक करायचं आणि पुढे कोल्हापूरला यायचं म्हणून ते दोघं निघायचं ठरवलं। आणि यायच्या दिवशी त्यानं जर दारात लावलेली गाडी बघितली तर गाडीचा टायर पूर्ण फाटून त्यातनं तारा सगळ्या बाहेर आलेल्या होत्या। ठेवलेल्या जागेचं गाडी ठेवलेल्या जागी हे असं दिसलं आणि ते तर यायला निघाले। ते आता काय करायचं, त्यांना परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ड्युटीवर जायचं होतं, मग परत आता काय करायचं। मग परत माझे जावई म्हटले, तुझी राहू दे गाडी ती, तू माझीच गाडी घे आणि कोल्हापूरला जा। त्याप्रमाणे त्यांना आपली गाडी तिथंच ठेवली आणि तो कागल आला आणि अरे म्हटलं तू ही का गाडी घेऊन आलास, तर असं असं झालं आहे म्हटला। नंतर आम्ही ती जावयांच्या गाडीतनं आम्ही सगळे कोल्हापूरला आलो। नंतर ती जावई माझी गाडी आमची गाडी जिथं तिथे ठेवली होती ती गाडी घेऊन आमची जावई मेस्त्रीनं बोलवून आणलं। मेस्त्रीनं ती गाडी बघितली, अहो काय म्हटलं हे गाडी केवढं हे झालं आहे, तिचं तारा फाटून आलेत हे जर म्हटले गाडी खरोखर तर हे 40,000 किलोमीटरच्या नंतर टायर्स त्याच्या बदलायला लागतात। तर गाडीचं त्यांना रनिंग बघितलं 47,000 किलोमीटर रनिंग झालेलं होतं आणि हा मुलगा त्याच्यानंतर 40,000 किलोमीटर नंतर 7,000 किलोमीटर गाडी पळालेली होती सगळी, तो त्याचा हायवेनं प्रवास कोल्हापूर पुणे, पुणे कोल्हापूर, कोल्हापूर बेळगाव। तर आम्हाला आश्चर्य वाटते की ह्या तारा एवढ्या बाहेर आलेल्या असताना हायवेला त्याचा ॲक्सिडेंट कुठेही न होता तो व्यवस्थित तिथं आला आणि गेलेल्या जागेवर, म्हणजे ही 7,000 किलोमीटर अशा परिस्थितीत म्हणजे काहीही नुकसान न होऊ देता, काहीही ॲक्सिडेंट न होऊ देता हा अपघात घडला असता, एवढा हायवेला झाला असता तर काय परिस्थिती झाली ह्याची कल्पनाही न केलेली बरी। पण ही 7,000 किलोमीटर गाडी त्या बापूनच माझ्या ड्राईव्ह केलेली होती, त्यामुळं कोणीही ह्यातला त्यातनं कोणालाही त्यातनं इजा झाली नाही, सगळे सुखरूप राहिले। आणि दुसऱ्याची तिथं गाडी बघितल्यावर ते मेस्त्रीने सांगितलं, अहो 7,000 गाडी 40,000 नंतर हे तुम्ही बदलायला पाहिजे होते टायर्स, 47,000 किलोमीटर गाडीचं रनिंग झालंय, मग आता गाडी टायर्स बदलल्याशिवाय जाता येणार नाही। मग त्या आमच्या जावेनी लगेच त्या मेस्त्रीला नवीन सगळ्या टायर्स बदलून घेतल्या आणि मग ती नंतर गाडी आली। तर मला हेच यातनं सांगायचं की 47,000 मधले 7,000 किलोमीटर बापून माझ्या ह्या गाडी आमच्यासाठी ड्राईव्ह करून आम्हाला सुखरूप सगळ्यांना ठेवलं, काहीही दुर्घटना होऊ दिली नाही आणि सगळ्यांची आमची काळजी वाहिलेली। असंच बापू राया, आमच्या सगळ्यांच्या फिरावर तुझा वरद हस्त राहू दे आणि सदा सदोत आम्हाला तुझ्या चरणाशी ठेव, ही तुझ्या चरणी आमची मनापासून प्रार्थना। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।